प्रभाग क्रमांक 4 मध्ये नाईन न्यूज महाराष्ट्र आणि तपोवन योग साधना मंडळ आयोजित भव्य योग शिबिर सोबतच मोफत हेल्थ चेकअप आणि रक्त तपासणी कॅम्प दिनांक 25 जून सकाळी 6 ते 8 संपर्क 9922173053। आरोग्य विषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यासोबतच गर्भलिंग चाचणी विरोधी व तंबाखू विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रसंगी धडक मोहीम राबवण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समिती PCPA NDT अंतर्गत जिल्हा दक्षता समिती आणि जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितीच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन टी यांनी एड्सचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या। तसेच ज्या भागात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळून येते त्या भागात सेवाभावी संस्थांनी मदत घेऊन रुग्णांचे समुपदेशन करून जनजागृती करण्यात यावी। त्याचबरोबर जिल्ह्यातील अनधिकृत गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई करून दोषी आढळणाऱ्या सेंटरचा समावेश काळ्या यादीत करून कायदेशीर कारवाई करावी। शाळा महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर धडक मोहीम राबवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा अनेक सूचनाही जिल्हाधिकारी गंगाथरन टी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या। नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।